गांधीनगरमधील पाचबंगला परिसरातील सिल्व्हर पॅलेस अपार्टमेंटमध्ये पाचव्या मजल्यावर राहणाऱ्या अनिल नागपाल यांच्या घरी आज भर दिवसात चोरी झाली चोरट्यांनी सुमारे नऊ तोळे दागिन्यांसह रोख पाच लाख रुपये लंपास केले या प्रकारामुळं संपूर्ण गांधीनगर परिसरात खळबळ उडाली आहे करवे तालुक्यातील गांधीनगर इथल्या पाच बंगला परिसरातील सिल्वर पॅलेस अपार्टमेंटमधील नागपाल कुटुंबासह राहतात त्यांचं कोल्हापूरमध्ये महालक्ष्मी चेंबर्स इथं मोबाईल विक्रीचं दुकान आहे आज सकाळी दहा वाजता ते कोल्हापुरातील दुकानाकडे गेले होते त्यांच्या पत्नी कोमल नागपाल आपल्या मुलांना घेऊन शालेय साहित्य खरेदीसाठी बाहेर पडल्या घरी कोणी नसल्याचं पाहून चोरट्यांनी शेजारील फ्लॅटना बाहेरून कडी लावून नागपाल यांच्या फ्लॅटच्या दरवाजाचं कुलूप तोडून आत प्रवेश केला त्यानंतर तिजोरीतील दोन तोळ्याचं मंगळसूत्र चार तोळे वजनाच्या सोन्याच्या चार बांगड्या चेन लॉकेट कानातील फुलं असे सुमारे नऊ तोळ्याचे दागिने आणि रोख पाच लाख रुपये लंपास केले दुपारनंतर कोमल घरी आल्यानंतर घराच्या दरवाजासह तिजोरी उचकटलेली दिसून आली त्यांनी तात्काळ पती अनिल नागपाल यांना माहिती दिली नागपाल यांच्या तक्रारीनुसार गांधीनगर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली गांधीनगर सारख्या प्रचंड वर्दळीच्या आणि व्यापारी रहिवास क्षेत्रात भर दुपारी चोरी झाल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे